आधी वर्म कळलं का तुम्हाला? वर्म कळल्याशिवाय काही खरं नाही. एका डॉक्टरकडे एक आजी गेल्या आणि त्या आजीचा आजार होता महाराज ऋषिकेश महाराज. त्या आजीचा आजार काय होता माहितीये का? त्या आजीच्या मुलीला 100 एकर जमीन होती. बघा मी सांगायला वर्म कळलं पाहिजे. वर्म नाही कळलं तर उपयोग नाही महाराज काही. एका आजीच्या मुलीला 100 एकर जमीन आहे आणि त्या 100 एकर जमिनीमध्ये एक वर्ष असं झालं अख्खा 100 एकरची 100 एकर कापूस लावला. अख्खा 100 एकर कापूस. अरे आणि एव्हा एक त्यावर्षी एवढा भाव आला कापसाला, एवढा भाव आला महाराज. यावर्षी कसा आला? तसा. हां एवढा भाव आला आणि एवढा मोठा कापूस झाला. पण म्हातारीला माहीत नव्हतं की कापूस झालाय म्हणजे पोरगी श्रीमंत होणार आहे, जावाय श्रीमंत होणार आहे. म्हातारीला टेन्शन कोणतं होतं माहितीये का? एवढ्या वाती कोण वळीन? आपल्याला वर्म तर नाही कळलं. म्हातारीला आनंद नव्हता महाराज, आनंद नव्हता तिला, आनंद नव्हता पूर्वी श्रीमंत. म्हातारीला माहितीच नव्हतं हे पुढचं काही. तसं आपल्याला माहितीच नाही काही. म्हातारी काय टेन्शन मध्ये माहिती का? हो एवढा कापूस आणि एवढ्या वाती कोण वळीन. तिला वाटलं माहिती केल्या वाती थोडा लागते आता इतक्या मोठ्या आणि एवढ्या वाती कोण. म्हातारी टेन्शन मध्ये आली. रोज म्हणायची एवढ्या वाती कोण म्हणे, एवढ्या वाती कोण वळीन, एवढ्या वाती कोण वळीन. म्हातारी दिवसातून जपच लावला तिनं, एवढ्या वाती कोण वळीन, एवढ्या वाती कोण वळीन, एवढ्या वाती कोण वळीन. म्हातारी दवाखान्यात न्यावं लागली महाराज. दवाखान्यात नेली, डॉक्टर येतंय तपासतंय, ती डॉक्टरकडे पाहती त्यालाच म्हणती साहेब एवढ्या वाती. बरं आजारच, बरं आजारच नाही तर डॉक्टर काय इंजेक्शन देणार? ते सलाईन लावतंय, इंजेक्शन सोडतंय, सलाईन लावतंय, इंजेक्शन इंजेक्शन देतंय, गोळ्या देतंय. आणि ही त्यालाच म्हणते आल्यावर सिस्टर आली तिला म्हणते होय ग एवढ्या वाती. कळलीस? कळलं. शेवटी हे दुखणं, तिचं दुखणं, तिचा आजार त्या म्हातारीच्या नातवाला कळला ऋषिकेश महाराज. नातवाला, तो नाताला कळलं हे डॉक्टरने इंजेक्शन देऊन उपयोगच नाही, सलाईन देऊन उपयोगच नाही, हे औषध काय तिला तिचं दुखणं काय कळलं होतं ह्याला कोणाला? तिला म्हातारीला टेन्शन कोणतं, वाती कोण वळीन, इतका कापूस कशाला झाला उगच, पुरीला वाती वळवा लागत्यान. मग त्या नातवाला कळलं हे म्हातारीचं दुखणं काय. नातू पळतच आला आणि म्हातारीच्या कानात येऊन सांगितलं, म्हातारी अशी बेडवर झोपलेली आहे, सलाईन लावलेले आहेत, गोळ्या चारतेत, सलाईन देतात, इंजेक्शन देतात. नातू आला आणि म्हातारीला म्हणला आजे आजे त्या पोरीचा कापूस जळाला. म्हातारी ताटकून उठून बसली, टेन्शनच गेलं म्हातारीचं. मोकळी झाली म्हातारी, मोकळी. आलं का लक्षात? वर्म कोणाला कळलं? वर्म त्या पोराला कळलं, डॉक्टरला नाही कळलं. तसं देवाचं द्वार हे खरं वर्म आहे आणि ते वर्मच आपल्याला कळलं नाही. आपला प्रवास चुकीचा आहे, खरं नाही महाराज. आपला प्रवास चुकीचा, तुमचा असो माझा असो, चार मुक्त्या तुम्हाला मिळणार नाही आणि आमच्यासारख्या कीर्तन करायला मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही त्याच्या द्वारात एक क्षणभर विसरणार नाही.